Hello everyone. In last lecture we are studied about the points which is concept of trigger and creating trigger with an example. So we already study about after before insert, after before update and after before delete trigger and how the triggers are created and executed. So we take this example depends upon that particular trigger. Then we continue with some of the points that are related to the triggers, and after that we execute this example in MySQL. So the remaining points are we are studied. So first point is nested trigger. When trigger perform an action on another trigger is called as nested trigger. म्हणजे एका ट्रिगरवरून जर दुसरा ट्रिगर क्रिएट होत असेल तर तो नेस्टेड ट्रिगर असतो. देन ट्रिगर कॅन बी नेस्टेड अप टू 32 लेवल्स. म्हणजे एका ट्रिगरपासून आपण नेस्टेड ट्रिगर हे 32 क्रिएट करू शकतो, म्हणजे 32 लेवल्स पर्यंत ते क्रिएट करू शकतो. Then nested triggers can be used to store backup copy of the data which is affected by the previous trigger. म्हणजे प्रीवियस ट्रिगर पासून जो काही डेटा क्रिएट होतो तो डेटा नेक्स्ट लेवलचा जो ट्रिगर असेल, नेस्टेड ट्रिगर असेल, त्याच्यामध्ये तो काय होऊ शकतो, स्टोअर होऊ शकतो. म्हणजे एका ट्रिगरचं जे आउटपुट असेल ते दुसऱ्या ट्रिगरचं ऍज अन इनपुट म्हणून असणार आहे, आणि त्या फर्स्ट ट्रिगरचा जो काही डेटा आहे तो ऍज अ बॅकअप कॉपी म्हणून जो नेक्स्ट नेस्टेड क्रिएट होईल ट्रिगर, तर त्याच्यामुळे तो काय होतो तर सेव्ह होतो. सो दिस इज अन एक्झाम्पल रिलेटेड टू द पर्टिक्युलर नेस्टेड ट्रिगर. इन दिस एक्झाम्पल जस्ट सी युअर क्रिएट ट्रिगर परचेसिंग डॉट सेव्ह डेल. दिस इज द ओनली ट्रिगर नेम. याच्यामध्ये हे एक जस्ट अन एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे ट्रिगर नेम. ऑन नंतर जे सेकंड नेम असेल ते दुसऱ्या ट्रिगरचं नाव असणार आहे की ज्याच्यावरती तो ट्रिगर काय केलेला आहे, फायर केलेला आहे. फॉर डिलीट ॲज इन्सर्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम डिलीटेड. म्हणजे हा एक क्रिएट ट्रिगरचा पार्ट आहे नेस्टेड ट्रिगरचा. याच्यामध्ये हा जो नेस्टेड ट्रिगरचं नाव आहे ते आहे परचेसिंग डॉट सेव्ह डेल, आणि ज्या ट्रिगरवरती क्रिएट केलेला आहे त्याचं नाव आहे परचेसिंग डॉट परचेस ऑर्डर डिटेल्स. या टाइप मध्ये काय करू शकतो तर नेस्टेड ट्रिगर आपण क्रिएट करू शकतो. देन बाय युजिंग द नेस्टेड ट्रिगर डेटा कॅन बी सेव्ड इन अनादर टेबल. डिपेंड्स अपॉन द पर्टिक्युलर ट्रिगर इन्फॉर्मेशन. सो नेक्स्ट पार्ट इज व्ह्यूइंग ट्रिगर्स. व्ह्यू ट्रिगर रिटर्न्स अ लिस्ट ऑफ ट्रिगर्स विच आर डिफाइंड फॉर टेबल इन द डेटाबेस. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर लिस्ट ऑफ ट्रिगर्स, म्हणजे ट्रिगर्सची लिस्ट त्याच्यामध्ये शो केली जाते. जे डेटाबेसमध्ये अवेलेबल असतील तेवढे ट्रिगर्स तर जस्ट शो करायचे असतील तर त्याच्यामध्ये शो ट्रिगर ही कमांड यूज केली जाते. फॉर व्ह्यूइंग ट्रिगर्स नॉट व्ह्यू ट्रिगर कमांड इज यूज. इट यूजेस शो ट्रिगर कमांड अँड इट्स सिंटॅक्स इज शो ट्रिगर फ्रॉम इन. याच्यापैकी यापैकी आपण एक कीवर्ड याच्यामध्ये यूज करू शकतो फ्रॉम किंवा इन. डेटाबेस नेम हियर प्लेस द डेटाबेस नेम. देन लाईक पॅटर्न ऑर वेअर एक्सप्रेशन. ज्याच्यामध्ये आपण एकतर पॅटर्न यूज करू शकतो किंवा वेअर एक्सप्रेशन यूज करू शकतो. जसं आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर पुढे आपण कंडिशन देतो म्हणजेच एक्सप्रेशन तिथे शो करतो. तर या टाईपमध्ये ट्रिगर व्ह्यू करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन्सचा यूज करू शकतो. देन द नेक्स्ट पॉइंट इज डिलीटिंग ट्रिगर्स. टू परमनंटली डिलीट ट्रिगर फ्रॉम डेटाबेस वी कॅन यूज ड्रॉप ट्रिगर कमांड. याच्यामध्ये जर ट्रिगर हा परमनंटली डिलीट करायचा असेल डेटाबेस मधून तर त्याच्यासाठी ड्रॉप ट्रिगर कमांड यूज होते. देन दिस इज द सिंटॅक्स फॉर डिलीटिंग द ट्रिगर विच इज ड्रॉप ट्रिगर ट्रिगर नेम. अँड दिस इज एक्झाम्पल डिपेंड अपॉन डिलीटिंग ट्रिगर कमांड विच इज ड्रॉप ट्रिगर
and this is student underscore trig, which is the example of that particular trigger. So that type we use the deleting trigger command. Then the next point is modifying trigger. It means alter. त्यामध्ये अल्टर कमांड सारखं येतं. मॉडिफाय म्हणजे ज्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. तर टू मॉडिफाय अ ट्रिगर यू हॅव टू डिलीट एक्झिस्टिंग ट्रिगर फर्स्ट अँड देन रिकन्स्ट्रक्ट इट विथ दी न्यू कोड. आता याच्यामध्ये माय एसक्यूएल मध्ये तर ही फॅसिलिटी नाहीये की याच्यामध्ये आपण एखादा ट्रिगर मॉडिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये जर एखादा ट्रिगर मॉडिफाय करायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जो एक्झिस्टिंग ट्रिगर आहे तो डिलीट करावा लागेल आणि त्याच नेमचा नवीन आपल्याला जो ट्रिगर आहे तो क्रिएट करावा लागेल विथ न्यू कोड. दॅट मीन्स रिकन्स्ट्रक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रिगर. सो बाय युझिंग दिस पॉइंट्स वी यूज सम ऑफ द कन्सेप्ट रिलेटेड टू द पर्टिक्युलर ट्रिगर. दॅट मीन्स नेस्टेड ट्रिगर, व्हिविंग ट्रिगर्स, डिलीटिंग ट्रिगर्स अँड मॉडिफाईंग ट्रिगर्स. ओके, so these are the points that are related to the chapter, which is triggers. So this is the theoretical concepts related to the chapter trigger, that is concept of trigger, creating trigger and example. So I am showing again here the PPT of the trigger chapter. Okay, concept of trigger, creating trigger, then these three types: insert, update, delete. Example, I'm taking here one example of the trigger. Then nested triggers, weaving triggers, deleting triggers and modifying triggers. Okay, so after that we comes towards the programs depends upon the trigger concept. And the programs which is comes under this trigger chapter, which is your second practical of a database management system. And first practical is depends upon the stored procedures. Okay, so you just write the programs for the stored procedures in practical first and the programs on trigger in practical number second. Okay, for that we move towards the next part, which is our practical session. We use here WAN server for MySQL. Open MySQL console. So there is no need to enter any password for the MySQL. So you just write here the example on trigger, just like stored procedures, or you just use the notepad and write their program and copy and paste here. याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही डिरेक्टली इथे प्रोग्राम लिहू शकता स्टोअर्ड प्रोसिजर्स असतील किंवा ट्रिगरचे असतील किंवा पी एल एस क्यूएल ब्लॉक असेल, किंवा दुसरा ऑप्शन आहे नोटपॅडमध्ये प्रोग्राम लिहायचा आणि तो इकडे कॉपी पेस्ट करायचा. ओके, फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द पर्टिक्युलर डेटा बेस. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम शोईंग हिअर विच डेटा बेस इज अवेलेबल हिअर. ओके, हिअर डी बी स्टुडंट. फर्स्ट ऑफ ऑल यूज दॅट पर्टिक्युलर डेटा बेस before writing any query. Okay, then I am just sure about the data which is available in the particular table. So I am using the trigger concept on that particular
table. मी याच्यामध्ये चेक केलेलं आहे की याच्यामध्ये कोणता टेबल आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या टेबलवरती ट्रिगर यूज करू शकतो. सो टू राईट द प्रोग्राम ऑन ट्रिगर आय एम यूजिंग नोट पॅड. सो जस्ट राईट द प्रोग्राम ऑफ द नोट पॅड सॉरी नो प्रोग्राम ऑफ द ट्रिगर इन द नोट पॅड. सो स्टार्ट विथ डिलिमिटर. Okay, I'm using double slash, you just use double dollar sign. Then create trigger, trigger name here. Okay, here you just use any of the name. Here I'm taking the insert, before insert trigger. std string before insert on mention here the table name. Here I'm picking student1 as a table name. So if table name is in short letters, then use short letters in the trigger as a table name. For each row, enter begin section. Here write the query. Suppose I'm taking here if new dot marks. जे याच्यामध्ये मला काय करायचं आहे की before insert म्हणजे insert एखाद्या value त्या table मध्ये insert करायचं असेल तर ती ती इन्सर्ट व्हॅल्यू केलेली आहे ती फर्स्ट ऑफ ऑल ट्रिगर थ्रू चेक होणार आहे आणि नंतरच ती स्टुडंट वन या टेबलमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे जर मी या स्टुडंट वन टेबलमधील मार्क्स या कॉलमवरती मी ट्रिगर फायर करणार आहे तर ह्याच्यामध्ये जर एखाद आता ह्याच्यानंतर जी व्हॅल्यू या टेबलमध्ये इन्सर्ट होईल किंवा रेकॉर्ड इन्सर्ट होईल तर ह्याच्यामध्ये ज्या रेकॉर्डचं मार्क्स किंवा इन्सर्टेड रेकॉर्ड आता होणार आहे त्याचे मार्क्स जर लेस दॅन 40 असतील तर ते ऑटोमॅटिकली 100 काय झाले पाहिजे असाइन झाले पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जर लेस दॅन असतील तर ते ऑटोमॅटिकली 100 या पर्टिक्युलर व्हॅल्यूला सेट होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला न्यू हा कीवर्ड यूज करणं गरजेचं असतं. तर ट्रिगरमध्ये न्यू कीवर्ड यूज केला जातो. तर याच्यामध्ये न्यू डॉट मार्क्स which is less than 40, then set new dot marks which is equal to 100. But I am taking here 80. Okay, after that end if function means closing of end if loop, and after that end the section which is begin section. Okay, before insert म्हणजे आपल्याला एखादं व्हॅल्यू त्या टेबलमध्ये इन्सर्ट करून बघावं लागेल की आपल्याला तो जो पर्टिक्युलर ट्रिगर आहे तो यूज होतोय की नाही ते. ओके, व्हेरी ओके, झिरो रोज अफेक्टेड. सो यू जस्ट सी हियर क्रिएट ट्रिगर एसटीडी ट्रिक बिफोर इन्सर्ट ऑन स्टुडंट वन फॉर इच रो बिगिन अँड एंड सेक्शन. हियर आय एम गिविंग द कोड न्यू डॉट मार्क्स आर लेस दॅन 40 देन सेट न्यू डॉट मार्क्स विच इज इक्वल टू 80. सो आता हा जर ट्रिगर एक्झिक्यूट होतोय किंवा नाही होते हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला एक व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये काय करावी लागेल इन्सर्ट करून बघावी लागेल. तर त्याच्यासाठी बघूया आपण एक व्हॅल्यू इन्सर्ट करून. इन्सर्ट इन टू
student 1 values in bracket roll number is 6 comma name is and marks I am taking here 30, that is less than 40. जे लेस दॅन 40 करायचे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 40 पेक्षा कमी असणार आहे, पण मी इथे 30 घेतलेले आहे त्यामुळे ओके क्वेरी ओके वन रो अफेक्टेड. याच्यामध्ये जर डिलिमिटरचा एरर आला तर याच्यामध्ये डिलिमिटर डबल स्लॅश एंटर केलात की तुम्ही परत माय एसक्यूएल प्रॉम्प्टला याल. ओके इथे क्वेरी ओके झालेली आहे म्हणजे वन रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे. सो आपण इथे चेक करणार आहोत सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1. Just check here. Our new record is inserted here, which is the record 6 and name is Ishita and marks. Here I am inserting the number 30 for the marks column, but it automatically takes as an value is 80. ज्याच्यामध्ये मी insert करताना 30 केलेली आहे पण insert होताना 80 झालेली आहे. मी इथं फक्त इन्सर्ट इन टू ची क्वेरी वापरली पण इन्सर्ट इन टू च्या क्वेरी अगोदर मी हा ट्रिगर क्रिएट केलेला आहे की ज्यामध्ये ही इन्सर्ट क्वेरी जेव्हा जेव्हा यूज होईल तेव्हा त्याच्यापूर्वी हा ट्रिगर यूज केला जाईल याच्यामध्ये. तर त्याच पद्धतीने आपण इन्सर्ट जसं केलं तर त्याच्यामध्ये आपण डिलीट कमांड यूज करू शकतो किंवा अपडेट करू शकतो. तर या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. तर एक्झाम्पल काय केलं तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामध्ये हा ट्रिगर क्रिएट केला, ट्रिगर केल्यानंतर ट्रिगर यूज केल्यानंतर आपण हा जो टेबल यूज केलेला होता स्टुडंट 1 तर त्याच्यावरती आपण इन्सर्ट क्वेरी यूज केली कारण आपण इन्सर्ट ट्रिगर यूज केलेला होता म्हणून याच्यामध्ये आपण ही क्वेरी यूज केली इन्सर्ट क्वेरीची. आणि त्याच्यानंतर आपण जर त्याचा आउटपुट चेक करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1 त्याच्यामधील आपण सगळे रेकॉर्ड चेक केले तर याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण ट्रिगर हा सक्सेसफुली यूज झालेला आहे. So just use the trigger on update and delete command also. Okay, then the list of the another programs which depends upon the trigger which is sharing with you on your particular WhatsApp group. Okay, then you just see that particular example, then practice it and write in your journal. Okay, त्याच्यामध्ये जे काही then the next trigger type is delete trigger type. So we just see here the table student which contains this record, and when I delete some record from the particular table then that value is inserted into the another table. So we just use delete trigger command. So here first of all select star from student. Okay, then there are these 5 records. Okay, star from student, then I'm using here the delete trigger command or delete trigger. For that I'm taking notepad again. Here write the program delimiter double slash ghetete, then create trigger name, for example l underscore tree. This is the name of the particular trigger. After delete
That means after delete type is used here, after or before. I'm clicking here after delete on table name, that is student for each row and begin section. Right here, begin, and here write down the insert query having another table name. And after delete of the records from the student table, that record is inserted into the newly created table, which is used in insert query. Okay, then insert into here mention the table name, that is student underscore del. That means students' records are deleted from the student table. Then in bracket assign the columns, that is here we take here the columns are roll number, name and marks. So I'm taking here roll number comma deleted date and deleted by, that means which user delete the record. Okay, then the values are here, two keywords are used, a new and old. So old dot the column name which is present in the particular table, you just use that table, columns, roll number comma for deleted date, use the system date and for the deleted by, use the username, that is user. Okay, and after that write the semicolon. Okay, then